नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पॉडकास्टवरती। तर मित्रांनो, काल बिग बॉस OTT सीझन 3 ची प्रेस कॉन्फरन्स ग्रँड लेवलवरती पार पडली। त्या ठिकाणी शोचे नवीन होस्ट म्हणजेच अनिल कपूर यांनी एंट्री मारताच त्या ठिकाणी दणक्यात ही प्रेस कॉन्फरन्स पार पाडायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। वेल, या प्रेस कॉन्फरन्समध्ये खूप सारे तिखट क्वेश्चन्सही विचारले गेले, पण त्या ठिकाणी अनिल कपूर यांनी बिग बॉस मराठीबद्दल आणि बिग बॉस मराठी सीझन 5 चे नवीन होस्ट म्हणजेच रितेश देशमुखबद्दल काय म्हटलंय हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा, कारण अशाच गॉसिप्स एक्सक्लुझिव्ह न्यूज मी फक्त सेवन स्टार पॉडकास्टवरती आणतो, आणि त्यासाठीच तुमचा एक एक लाईक मला इम्पॉर्टंट आहे। तर मित्रांनो, चला अनिल कपूर यांनी बिग बॉस मराठी 5 चे होस्ट रितेश देशमुख यांच्याबद्दल काय म्हटलंय। तर प्रेस कॉन्फरन्समध्ये अनिल कपूर यांना क्वेश्चन विचारला गेला होता की मराठी ऑडियन्ससाठी तुम्ही काय बोलाल, तर त्या ठिकाणी अनिल कपूर असे बोलले की जय महाराष्ट्र, रितेश देशमुख साहब कर रहे हैं बिग बॉस मराठी, मराठी में जरूर देखिएगा, बहुत अच्छे मेरे दोस्त है, मेरे छोटे भाई है। आणि तसेच ते असेही बोलले की होस्ट कधी कधी रिप्लेस होत असतात, कारण होस्ट बदलणं ही एक काळाची गरज आहे। आणि त्याचप्रमाणे गुड विशेष टू रितेश असं त्या ठिकाणी अनिल कपूर रितेश देशमुख यांना बोलले आहेत। आणि त्याचप्रमाणे अनिल कपूर यांनी छोटासा मेसेज मराठी ऑडियन्ससाठीही दिलेला आहे की तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 5 जरूर पहा। वेल, तुम्ही कुठला बिग बॉस पाहणार आहेत, बिग बॉस OTT सीझन 3 की बिग बॉस मराठी सीझन 5, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तसेच गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा सेवन स्टार पॉडकास्टला। मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन इंटरेस्टिंग अपडेट्ससह गॉसिपसह, तोपर्यंत धन्यवाद।